आणि वैयक्तिक पहिल्या टीमसाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल होताना पहिला मिळत आहेत स्विंगचा सुलतान सुलतान खान. सचिन काटकर एक दर्जेदार लेदर बॉल क्रिकेट खेळाडू देखील आहेत, इंडियन नेव्हीसाठी लेदर बॉलचं क्रिकेट खेळतात. दुसऱ्या बाजूला प्रथमेश आणि सुलतान यांना देखील गेली कित्येक वर्ष आपण दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे. आणि सुलतानची गोलंदाजी, सुलतानचं बॉल वळवण्याचं कसब हे खूप प्रचंड पाहायला मिळतं आणि त्यामुळे सुलतानवर देखील सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असणार आहे. आवर्जून अविनाश घोसाळकर हे देखील उपस्थित आहेत. सचिन कदम नंदू पाटील यांचं भव्य दिव्य आयोजन आपल्या भेटीला आलंय आणि एक महत्त्वाचा सामना. तीन मॅच सकाळपासून आपण पाहिल्या आणि तिन्ही मॅचमध्ये जर पाहिलं तर उलटफेर सुद्धा होताना पाहायला मिळाले. दर्जेदार क्रिकेट, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. धमाका ओव्हरचा हा कॉन्सेप्ट सुद्धा आज सगळ्यांना पसनी पडलाय आतापर्यंत. आणि आता एका महत्त्वाच्या मॅचकडे आपण चाललेलो आहे. सुमित ढेकळे यांना इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहात, तर दुसऱ्या बाजूला देखील दर्जेदार खेळाडूंचा संच आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला होता आणि पहिल्याच बॉलवर लेग बायच्या स्वरूपातील धाव येताना पाहिलं मी ते. पहिल्याच बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न, सुलतानकडे व्हेरिएशन आहे आणि त्याच जोरावर गेली कित्येक वर्ष त्यांना मी खेळताना पाहतोय. हा हंगाम जर पाहिलं तर प्रथमेश यांनी देखील गाजवलेला आहे, खूप दर्जेदार खेळ त्यांचा देखील आपण पाहिला आहे. आणि गोडबंदर धमाकासाठी आवर्जून या ठिकाणी 70-70 स्पोर्टचे सर्वे सर्वात तारीफ सय्यद यांचं देखील आगमन होत आहे. दोन मोठे धमाके घेऊन ते सुद्धा आलेत, मान्सून ब्लास्ट आणि यावेळेला लोअर फुल टॉस. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने जाताना पाहिला मी येईल, बॉल पाण्यात थबकलाय, गती कमी झाली, त्याचा फायदा घेतला आणि दोन धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे जात असताना आपल्याला पाहिला मी येईल. एकाच दिवसात 10 व्यावसायिक संघांचा समावेश आज करण्यात आलेला आहे. सचिन कदम नंदू पाटील काही करू शकतात. यावेळेला थोडीशी फ्लाईट दिली होती, बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आहे. एक धाव तिकडे मिळेल आणि धाव संख्या 1 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय आणि माझ्या मते यूट्यूबला सुद्धा चांगला प्रतिसाद आज मिळाला आहे, कारण रबर बॉलचं क्रिकेट आहे, संपूर्णपणे सिमेंटच्या प्लॉटवर आहे ही स्पर्धा. मैदानात चारही बाजूला पावसाळा थोडासा लवकर सुरू झाल्या कारणाने हिरवळ देखील मैदानात पाहायला मिळते. मध्ये मध्ये पाऊस येतोय आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मॅच थांबते सुद्धा आहे, म्हणजे कधी सुक्यात तर कधी ओल्यात अशा पद्धतीचं क्रिकेट देखील इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन काटकर सुलतान यांच्या विरुद्ध यावेळेला थोडीशी उसळी होती, पुल करायचा होता, तेवढा टायमिंग नाही आहे. स्क्वेअर लेगला निघालाय बॉल, तिकडे आहेत राहुल आणि क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत या खेळाडूचे देखील चांगलंच नाव आपल्याला पाहायला मिळत असतं. येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि मान्सून ब्लास्ट ही आगळी वेगळी स्पर्धा, 12-12 ओव्हरच्या मॅचेस आणि फायनल 20 ओव्हरच्या आणि त्याचा ड्रॉ आजच या मंचावर केला जाणार आहे याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे, ज्यामध्ये गतवर्षी 8 आणि यावर्षी 12 संघांचा समावेश. त्याचबरोबरीने आरके फ्रीडची जी भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याला त्याची देखील उत्कंठा सगळ्यांनाच असेल, कारण रबर बॉल क्रिकेटचं सगळ्यात मोठं 3.5 लाखाचं पारितोषिक ती देखील एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल तर घोषित केला गेलेला आहे, खूप टर्न झाला, मी ज्याचा सकाळी देखील उल्लेख केला होता, हा बॉल खूप मोठ्या प्रमाणावर टर्न होतो आणि परंतु टर्न होण्यासाठी तो सुका असणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा ज्यावेळेला खेळपट्टी ओली असते, पाऊस पडत असतो, त्यावेळेला पिचिंग केली जाते आणि वा 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 यावेळेला पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. वळसा घातलाय अक्षरशः प्रथमेश म्हात्रे यांना, सुलतान याचसाठी स्विंगचा सुलतान म्हणतात त्यांना. ओ हो 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 हो, आणखीन एक जबरदस्त बॉल, बॉल आला आणि बॉलने जे काही वळण घेतलंय डायरेक्ट मंदार गुराव. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता, बॉल अगदी लेगस्टम्पच्या सुद्धा खूप आतमध्ये बॉल होता आणि तिकडने बॉल ऑफस्टम्पच्या खूप बाहेर वळवलेला आहे. हा बॉल पुन्हा पुन्हा पाहावा अशा पद्धतीचा बॉल या ठिकाणी, हे चित्र खूप कमी वेळा पाहायला मिळतं.
पाहू शकता रबर बॉल किती वळतो त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी सुलतानने पेश केलंय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे, 6 धावा धावफलकावर, थोडंसं नियंत्रण मिळवलंय, परंतु युवा खेळाडूंचा संच आहे. एफ एम हॉस्फेट कांदारी किंग हा संघ देखील प्रथमेश म्हात्रे आणि जोडीला जर पाहिलं तर इकडे आपल्या पाहायला मिळत आहेत. सचिन काटकर ही जोडी प्रयत्न करते या ठिकाणी मॅच पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. सुमित ढेकळे इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र ओव्हर असणार आहे ती धमाका ओव्हर. धमाका ओव्हर आजच्या दिवसासाठी, काल वेगळे नियम होते, आज वेगळे नियम आहेत आणि उद्या वेगळे नियम असणार आहेत. अझर येत आहेत, हैदराबाद तेलंगणा राज्यातील खेळाडू आहेत, हैदराबादचे खेळाडू आहेत अझर. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आज युपीचे अंकुर यांना देखील आपण पाहिलं, अंकुर चौधरी. माझ्या मते एक कालखंड पूर्वी मुंबईत सुरू झाला हा क्रीडा प्रकार, हळूहळू आजूबाजूच्या जिल्ह्यात झाला, हळूहळू आता महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते आणि माझ्या मते येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा रबर बॉलच्या क्रीडा स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये व्हायला हरकत नाही. अझरचा पहिला बॉल टप्पा पडतोय, वळतोय, बॉल सुकाय आणि इकडे कर्णधार खूप महत्वाचा असतो रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये. कुणाला कधी बोलवायचं, कुणाला कधी बॉलिंग द्यायची, ओ काय अँगल बनवलाय बॉलचा, खूप मोठा टर्न पाहायला मिळाला अझरकडून. पुन्हा तेच, मागील बॉलची झेरोस्कॉपी काढावी अशा पद्धतीचा चेंडू या ठिकाणी प्रस्तुत केलाय. आणि यास ही स्पर्धा खेळण्यासाठी मला हैदराबादवरून तेलंगणा राज्यातून इकडे ठाण्याच्या घोडबंदर परिसरात का बोलवलं दाखवून देत आहेत. बॅक टू बॅक दोन बॉल अगदी परफेक्ट तसेच, आणि विशेष म्हणजे धमाका ओव्हरमध्ये टाकले गेलेले आहेत, हे खूप महत्वाचं आहे. पाहूया अझर, पुन्हा एकदा टर्न झालाय, बॉल बॉल वळलाय, आणखीन एक बॉल सुंदर पाहायला मिळतोय आणि प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत. प्रेक्षकांना सांगायला लागत नाही की टाळ्या वाजवायच्या चांगलं काही होत असेल तर मग तो खेळाडू कुठूनही आला असेल, परंतु त्याची कामगिरी आणि त्याच्यासाठी टाळ्या होतात. यावेळेला बॉलचा टप्पा पाठीमागे घेतला, बॉलला जास्त वळवलं आणि 3 चेंडू मात्र निर्धाव टाकतायत. सचिन काटकर प्रयत्न करतील. ओ आणखीन एक बॉल, जोई मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. संघनायकाने माझ्या हातात बॉल का दिलाय दाखवून देण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र ओ हो सुपर धमाकावर सुरू आहे आणि लगातारचे 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत अझरने. कदाचित धमाकावरमध्ये पहिल्यांदाच असं झालं असेल. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत. हिमांशू तिकडे पोहोचतायत, थर्डमॅनला होते फिल्डिंग करत आले त्या ठिकाणी. एक धाव मिळेल, धावसंख्या एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7 धावांवर. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर केवळ एक धाव आतापर्यंत दिली गेलेली आहे. पहिलं षटक सुलतानने आपल्या गोलंदाजीचा स्विंग दाखवला आणि इकडे देखील जर पाहिलं तर अझर जबरदस्त बॉल वळवत आहेत. ठणठणीत सिमेंटच्या खेळपट्टीवर कशा प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे ती मात्र गोलंदाजी होते, परंतु प्रथमेश म्हात्रे आणि सचिन काटकर याच्यामध्ये देखील कमबॅक करू शकतील. यावेळेला फुलटॉस होता परंतु दिशा योग्य नाही देऊ शकले आणि धमाका ओव्हर या ठिकाणी निर्णायक ठरलेली आहे. या ओव्हरमध्ये अझरने केवळ 2 धावा दिल्या. पहिली ओव्हर संपल्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या होती ती 6, या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा आल्या त्या. हा म्हणजे आता धावक संख्या या ओव्हरमधली धावसंख्या काउंट केली जाणार नाही आहे आणि धाव आणि यस तर हा 6 धावा या ओव्हरला एकही रन नाहीये.
याच ओव्हरचे काउंटिंग होणार. यस 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 यस, अगोदरच्या ओव्हरचे रन काउंट होणार नाही, याच ओव्हर मधले रन त्या ठिकाणी काउंट होतील. म्हणजे पाच जरी झाले तरी झिरो काउंट होतील, सहा झाल्यानंतर जर पाहिलं तर एक काउंट होईल. यस, आणखीन एक विकेट या ठिकाणी होतोय. बॉलला थोडीशी उंची होती आणि उंची असलेला हा बॉल ऑन साईडला खेळले खरे, परंतु त्या ठिकाणी दोन धावा येतील. धावसंख्या दोनने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. तीन षटकं अजूनही बाकी आहेत आणि रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये आम्ही कित्येकदा पाहिलंय की एक दोन ओव्हरमध्ये सुद्धा टीम मॅचमध्ये येते आणि एफ एम गांधारीला ते आता करावं लागणार आहे. धावसंख्या झाली होती आठ धावा. यानंतर देखील होणारा सामना सिल्वर स्टार भिवंडी आणि त्यांच्या विरोधात हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचंय. यावेळेला आमंत्रित केलं पुढे येऊन खेळण्यासाठी. पुढे आले खरे, बॉल जर पाहिलं तर टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं आणि सुलतान यांच्या या चेंडूवर जर पाहिलं तर खूप दर्जेदार स्ट्रोक खेळलाय. बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खूप सुंदर फटका प्रस्तुत केलाय प्रथमेश म्हात्रे यांनी. चार धावा. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. घोडबंदर धमाकामध्ये नंदू पाटील सचिन कदम यांचे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलचा बाउन्स होता, त्या बाउन्सचा फायदा या ठिकाणी घेतला आणि धावसंख्या जर पाहिली तर 12 जाते. मनोजी पाठक मनोज पाटील हे देखील या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष देऊन आहेत आणि धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी पुढे जात असताना पाहायला मिळेल. 15 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे धावा करण्यासाठीचा प्रयत्न, कारण ही सलामीची जोडी आहे त्यामुळे प्रयत्न मात्र या ठिकाणी होणार आहेत आणि सचिन काटकर आणि त्याचबरोबर प्रथमेश म्हात्रे यांच्यावरती जबाबदारी आहे. आव्हान या ठिकाणी सुलतानच्या स्विंग्स आहे सध्या, ज्या पद्धतीने बॉलला खूप मोठमोठे टर्न देत आहेत. यावेळेला मात्र सुलतानचा दुसरा आणि या बॉलला जर पाहिलं तर सीमारेषा पलीकडे पाठवलाय. थोडासा वेगळ्या कमी गतीचा बॉल होता, थोडासा दूर टाकला सुलतान यांनी. बॉलला बाहेर काढण्याचा प्रयत्न होता यावेळेला. आतापर्यंत जर पाहिलं तर ज्या पद्धतीने प्रथमेश यांच्या विरुद्ध नॅचरली बाहेर जाणारे स्विंग होते ते करत होते आणि तोच प्रयत्न हा सचिन यांच्या विरुद्ध होता, परंतु यावेळेला संधी मिळाली, संधीचं सोनं केलं आणि आणखीन एक चौकार आला या ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 3 सुरू आहे, धावसंख्या 19 झालेली आहे. म्हणजे हे या षटकात धावा आलेल्या आहेत, बऱ्यापैकी धावा या षटकात आलेल्या आहेत आणि एफ एम कांधारी हा संघ देखील मॅचमध्ये येतोय. यावेळेला वेगवान चेंडू सादर केला, पॉईंटच्या दिशेने मात्र मार्गस्थ देखील होताना पाहिला मिळेल. पाण्यामध्ये बॉल थांबलाय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील इमांशु आलेत तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपतोय. विकेट नाही गमावली आहे, बिनबाद 21 धावा. अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये पाहायचं आहे कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, कारण 20-25-30 म्हणजे 50-1 धावसंख्येपर्यंतचं आव्हान किंवा त्याच्यापेक्षा पुढे नेण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी असणार आहे. एकवीस धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. एफ एम कांधारीला धावा करायच्या आहेत आणि या 12 चेंडूमध्ये
हीच टार्गेट असेल की मैदानाच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडू टोलवायचे आहेत. विश्वनाथ यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. पालघरच्या वसई तालुक्यातील धाणीवचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू ज्यांच्या नावावर सुप्रीमो चषकाची मागील सुप्रीमो चषकाची मालिकावीर देखील राहिलेले आहेत. 70-70 स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपल्या सगळ्यांना विनंती असेल आवर्जून आपण 70-70 स्पोर्ट्स हा चॅनेल सबस्क्राईब करा, कारण पावसाळी क्रिकेटमधील मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये 70-70 स्पोर्ट्सवर आपण पाहणार आहोत. सध्या आपण पाहतो एक मानाची स्पर्धा घोडबंदर धमाका, त्यानंतर जर पाहिलं तर मान्सून ब्लास्ट आपण पाहणार आहात, त्यानंतर आर्की फ्रीडची एक मोठी स्पर्धा. ओ, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे, खेळाडू धावपात आहेत की नाही याकरता ती देखील येईल. आणि लिजेंड ट्रॉफी देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पाहणार आहात. जय पवार सर आणि त्यांची जे पी पॅनलची टीम देखील गेल्या काही वर्षात खूप उल्लेखनीय कामगिरी करते. मोठमोठ्या स्पर्धा महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेर देखील कव्हर करतायत आणि नाबाद आहेत, नॉट आउट. विश्वनाथ, एक वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच मोठी स्पर्धा भेटीला आलेली आहे. घोडबंदर धमाका नरे पार्क परळला सुरुवात झाली या हंगामात. गतवर्षी पहिली स्पर्धा इकडे झाली होती. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला मिडविकेटच्या दिशेने खेळत आहेत आणि बघता बघता हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. गरज आहे टीमला धावांची आणि त्या धावा मात्र या ठिकाणी येत आहेत. चार धावांनी धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 27 धावा. 10 बॉल अजूनही बाकी आहेत. थोडासा पुढे केला हा बॉल आणि एका वेगळ्या धाटणीचा स्ट्रोक खेळलाय विश्वनाथ. यावेळेला बॅक फुटला, गेले, जागा बनवली, बॉल समोर खेळतायत, टायमिंग नाही होऊ शकलं, प्रथमेशला आउट करतायत विश्वनाथ. विकेट अय्यूबने पकडले कॅच, लोकल बॉय. FM कांधारीसाठी मागील 2-3 हंगाम जर पाहिलं तर आकाश तारेकर यांनी पावसाळी क्रिकेट लिलेया गाजवलं आहे आणि आकाश बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. रायगडचा वंडर बॉय, आपल्या टीमला धावा पाहिजेत, धावांची गरज आहे आणि त्यासाठी आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. प्रतितेश खेळाडू मात्र या स्पर्धेसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आज या क्रीडा स्पर्धेचा महत्त्वाचा दिवस व्यावसायिक गट आहे आणि व्यावसायिक दर्जाचे खेळाडू पाहण्यासाठी, त्यांच्या सेल्फी काढण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर ठाणेकर क्रिकेट रसिक इकडे आलेले आहेत. मग संपूर्ण घोडबंदर बेल्ट असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर ठाणे शहरातून किंवा आजूबाजूच्या परिसरातून भिवंडीमधून देखील क्रिकेट बरेचसे क्रिकेटचे चाहते इकडे दाखल झालेत. विश्वनाथचा हा बॉल, पहिलाच बॉल, त्याच्यावर बिग हिट करण्याचा प्रयत्न. हिमांशू तिकडे आहेत आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु कॅच नाही झाली. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 29 वर जाते. आकाश तारेकर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सचिन काटकर विश्वनाथ यांच्या गोलंदाजीचा सामना करतायत. चौफेर क्रीडांगण पावसाळी क्रिकेटमध्ये खूप कमी मैदान असे असतात ज्या ठिकाणी चारही बाजूला सीमारेषा आहे, त्यातील एक पाहायला मिळत आहे. कोणगावचं मैदान असेल, शिरवणेचं मैदान असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर हे मैदान आहे मानकोली. भो प्रचंड वेग, बॅकफुटला जात पॉइंटला खेळायचं होतं परंतु यावेळेला अतिशय वेगात बॉल आला विश्वनाथ यांचा.
आकाश थोडीशी पाठीमागे जाऊन जागा बनवत होते, परंतु बॉल खूप टर्न झाला, खूप टर्न झाला, त्यामुळे टायमिंग नाही करू शकले आणि डॉट बॉल सादर केला या ठिकाणी विश्वनाथ यांनी. आकाश यावेळेला स्ट्रोकला जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने ढकलत आहेत, एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि एका धावीने धावसंख्या, चार ओव्हरचा खेळ संपलाय आणि चार ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 30. एक विकेट माघारी परतलेली असताना घोडबंदर धमाका, आज व्यावसायिक गट घोडबंदर धमाकाचा. सचिन कदम, नंदू पाटील, मनोज पाटील हे सगळे मात्र खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक बॅकफुटला गेले, जागा बनवली, हळूवार पद्धतीने बॉलला पॉईंटच्या दिशेने ढकललं, एक धाव तिकडे पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिलाय आणि अतिशय तत्परतेने जलद गतीने दोन धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या. एक एक धाव किती महत्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. 32 धावा धाव फलकावर, शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 5-5 ओव्हरच्या या लढती क्रिकेटच्या खेळाची सुंदरता 5 ओव्हरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ते आज आपण पाहतोय. आकाश तारेकर यावेळेला देखील कव्हरच्या दिशेने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न करतायत, लॉंग ऑफवरून मात्र फिल्डर जोपर्यंत आले विश्वनाथ तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या. धावा मोठ्या प्रमाणावर जरूर नाही येत आहेत, परंतु आता धावा सुरू आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. धमाका ओव्हरचा फॅक्टर खूप महत्त्वाचा राहिला इकडे, परंतु पहिल्या डावात जे झाले दुसऱ्या डावातसुद्धा होऊ शकतं, नियंत्रण तिकडेही येऊ शकतं कारण वातावरण गोलंदाजांसाठी पोषक आहे. आणि इकडे माघारी परतावं लागतंय आकाश तारेकर यांना, बॅटचं एक कडा घेतली गेली आणि यष्टीरक्षक मंदार गुरव यांनी एक चांगला झेलही घेतला. टॉससाठी यायचंय सिल्वर स्टार भिवंडी आणि हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी यायचंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत, रिप्लेमध्ये पुन्हा पाहू शकता. आकाश यांची जी विकेट आली आहे, बॅटची कडा घेत मंदार यांच्या हातात चेंडू गेला. मुझम्मील एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे विक्रोळी पार्क साईड परिसरातील, ज्यांनी नुकतीच जोगेश्वरीच्या मयूर स्पोर्ट्सच्या स्पर्धेमध्ये 4 मॅच खेळले आणि 4 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच घेत असताना मॅन ऑफ द सिरीज देखील राहिले होते आणि मुंबई प्रीमियर लीगमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती मुझम्मीलने. आज चेंडू कमी आहेत परंतु तुम्हाला खेळायचंय. पहिलाच बॉल वेगात खेळलाय परंतु अडवलाय सुद्धा तेवढ्या चांगल्या पद्धतीने. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिलाय. दोन धावा पूर्ण केल्या गेल्या. राहुल जोगाड्या तिकडे आलेत, दोन धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं म्हणजे इन फॉर्म बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुझम्मील. हिमांशु भिवंडीच्या अलिमगढचा खेळाडू आपल्या पाहायला मिळतोय. याही खेळाडूने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे, सातत्यपूर्ण कामगिरी त्यांच्याकडून राहिलेली आहे. परंतु समोर मुझम्मील, यावेळेला फटका फसलाय हवेत आहे, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर. एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि धावसंख्या 2 पुढे जात असताना जाऊन पोहोचते 38 धावांवर. सुकं वातावरणामध्ये बॉल जास्त वळतोय आणि त्यामुळे फलंदाजांना तेवढी संधी तेवढी मुभा नाही मिळाली. 38 धावा जरूर केल्या गेल्या आहेत, परंतु 40 सुद्धा फाईट होऊ शकते हे क्रिकेट आहे. वेगवान चेंडू समोर पाहायला मिळाला आहे, एसटी रक्षकांना बीट करत बॉल पाठीमागे जाईल. अजर आले तोपर्यंत एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न, रनआउट झालेत मुझम्मील. धावसंख्या झाली 39, विजयासाठी पाहिजे 40.
टॉससाठी यायचं विनंती असेल सिल्वर स्टार भिवंडी, ज्याही संघाने खूप चांगली कामगिरी केली आणि मागील हंगाम गाजवला, मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा सपाटा लावला. पहिल्या डावात आपण पाहू शकता सचिन काटकर 9 चेंडूत 8 धावा, प्रथमेश म्हात्रे 12 चेंडूमध्ये 19 धावा आणि त्याचबरोबरीने आकाश तारेकर 7 आणि मुजम्मिल 5, अशा प्रकारे 5 ओव्हरमध्ये 39. हमराज मृत्युंजय जे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, मी विनंती असेल लवकरात लवकर या ठिकाणी टॉससाठी दाखल व्हायचं आहे सिल्वर स्टार भिवंडी. चला कॅप्टन आलेले आहेत. दैवत पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 70-70 स्पोर्ट्सवर या मॅचचा आपण आनंद घेत आहात. एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये, पवन केने ॲज अ कॅप्टन. आणि मनोज साठे. नियम समजावून सांगितले जात आहेत या स्पर्धेचे. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे टीमने घेतलेला आणि बॅटिंगसाठी सिल्वर स्टारला आमंत्रित करण्यात आलेला आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होते समालोचनासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करू आपण आवाज मीरा भाईंदरचा. या मणिजी पाटील सर. धन्यवाद चंदू सर, धन्यवाद शहजाद सर. पुन्हा एकदा लो स्कोरिंग बॅटल आपण पाहणार आहोत, पण हाय व्होल्टेज होईल का याचेच प्रत्येकाला वेध लागलेले आहे. लास्ट बॉल थ्रिल प्रत्येकाला पसंत पडत असतो आणि त्याचमुळे एक हाती सामना कोणाच्याच लक्षात राहत नाही आणि शेवटच्या टप्प्यावर लागलेला निकाल वर्षानुवर्षे सर्वांच्या लक्षात राहतो आणि वी एक्सपेक्ट या ठिकाणी तसंच चित्र पाहायला मिळेल का, शेवटच्या टप्प्यापर्यंत लढत जाईल का, जिंकू कोणीही दे, पण मात्र एक क्रिकेटची जी मजा प्रेक्षकांना मिळाली पाहिजे आणि पाहूया या सामन्यामध्ये तशी मजा मिळते का. प्रत्येक षटकामागे 8 गतीनं पाठलाग करायचा आहे 40 धावांचा NSP बॉईजला. नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडलं. एका बाजूला आपण सुमित ढेकळे पाहतोय, एका बाजूला आपण मंदार पाहतोय. तर मंदार आणि सुमित दोघांची शरीरदृष्टी जर आपण पाहिली तर धडधाकड, दोन्हीही आपापल्या परिसरातले बाहुबली आहेत आणि पाहूया या ठिकाणी तसा खेळ पाहायला मिळतोय का की अभ्यासपूर्ण खेळ पाहायला मिळतोय. एका बाजूला गोलंदाजीचा आता स्तर उंच ठेवावा लागेल, उच्च दर्जाची गोलंदाजी अपेक्षित आहे FM कंधारी किंग्स या संघाच्या प्रत्येक गोलंदाजाकडून. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आपण पाहायला मिळतोय. मुकेश दास बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत.
पहिली दोन षटक ज्यामध्ये धमाका ओव्हर सुद्धा आहे, ती दोन षटक खूप महत्वाची असतील एफ एम कंधारी किंग्स साठी, आणि पूर्ण जोर लावावा लागेल मैदानाच्या आतमध्ये आपण जर उतरलेलो आहोत तर, अशा वेळेला तो जोर तुमच्या वतीने लागला गेला पाहिजे. डाव आपल्या नावावर कसा करता येईल त्यासाठी आपला प्रभाव खूप महत्वाचा, आणि तोच प्रभाव पाडण्याची तयारी प्रत्येक गोलंदाजाची असायला हवी. आणि पाहूया पहिल्या षटकाची जबाबदारी, मुकेश दास उचलत्या स्ट्रायकिंग एंडला, सुमित ढेकळे. बाहुबलीचा पहिल्याच बॉलवर बाहुबली षटकार. मला सेट होण्याची गरज नाहीये, मी माझा सामना माझी स्पर्धा स्वतः सेट करतो. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल रिच मध्ये घेतला आणि हवाई सफर चेंडूला घडवली, आणि पहिल्या चेंडूपासून धबधबा सुमित ढेकळेचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्यांच्या टी शर्टवर आपण पाहू शकतोय किंग नेवर फेल्स, आणि या ठिकाणी त्याच उक्तीप्रमाणे पहिल्या चेंडूवर राजेशाही फटका खेळलेला आहे सुमित ढेकळे यांनी. षटकाराने खातं खुलतंय पण अजूनही आता जबाबदारी वाढते मुकेशची. अजूनही 5 ऑपॉर्च्युनिटीज मुकेशकडे आहे, आणि पाहूया त्याच संधीचा फायदा कसा उचलत आहेत. जसा आपण उल्लेख करतो की फलंदाजाचं आयुष्य एका चेंडूचं असते आणि गोलंदाजाकडे 6 संधी असतात, त्याचमुळे या ठिकाणी ती वरचढ कामगिरी करण्याची गरज आहे गोलंदाजाकडून. दरम्यान कोल्हा टप्प्याचा चेंडू हाताळला होता, फक्त एक सिंगल मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकवर मंदार पोहोचला, धावसंख्या झाली 7, 7 रन्स ऑन बोर्ड. मुकेश एक प्रभावी गोलंदाज म्हणून कित्येक वर्षांपासून ओळखला जातोय, आणि म्हणूनच त्याच गोष्टीचा आढावा सुमितने घेतला, आणि पहिल्या चेंडूवर दडपण वाढवण्याचं काम त्यांनी त्यांच्या षटकाराच्या माध्यमातून करून दाखवलं. आणि पुढच्या बॉलवर बघा, लिलिया त्यांनी बॅकलिफ्टचा वापर करून ती एक सिंगल कंप्लीट केली. आता मंदार देखील त्याच लईमध्ये येतात आणि ते सुद्धा षटकाराने खात खोलतायत. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळते, कारण जरी टार्गेट 40 असलं पण शेवटच्या टप्प्यावर आम्हाला जायचं नाहीये, आणि म्हणूनच पहिल्या षटकापासूनच आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुमित आणि मंदार यांची असरदार बॅटिंग पाहायला मिळते. धावसंख्या 13 झाले, अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. या नंतरचा टॉस सुद्धा झालेला आहे, सिल्वर स्टार भिवंडी वर्सेस हमराज मृत्युंजय पुणे, नाणेफेक जिंकून हमराज मृत्युंजय पुणे या संघाने क्षेत्ररक्षण निवडलंय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ऋषी जोरी यांचा संघ या स्पर्धेत मला खेळताना पाहायला मिळेल आज सुद्धा आणि उद्या सुद्धा, तर आज वस्ती असायला हवी हमराज मृत्युंजय पुणे संघाच्या समर्थकांची. दरम्यान येतोय हा डॉटबॉल जो खूप आवश्यक आहे. जर आपण परसेप्शन पाहिलं एफ एम कंधारी किंग्स, तर जास्तीत जास्त इकॉनॉमिकल राहणं गरजेचं होऊन बसलंय. आणि बघा पहिल्या 3 चेंडूंवर जे काही प्राप्त करता आलं नाही या त्या पुढच्या 2 चेंडूवर त्यांनी प्राप्त केलेल्या बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स मुकेश यांच्याकडे ते व्हेरिएशन आहे. बघा अगदी स्टम्प टू स्टम्प अटॅक ते ठेवत आहेत, बॉलला हलकासा टर्न मिळतो, अँगल आणि टर्न या दोन्ही गोष्टींचा खूप परिपक्व वापर त्यांच्या वतीनं पाहायला मिळाला, आणि हेच तर महत्वाचं आहे. पहिल्या चेंडूपासून तेच करण्याच्या तयारीमध्ये होते, पण कुठेतरी जो फोकस सुमितचा होता तो मोठ्या फटकेसाठी होता, आणि तो मोठा फटका त्यांच्या वतीनं आला, आणि त्यानंतर मंदारने सुद्धा त्याच लईमध्ये खेळण्याचा अंदाज पेश केला. हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक मिडॉनला नाहीये, त्याचमुळे 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग करतायत. मोठा चेस होता आणि त्याचमुळे 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धाव्यासाठी मंदारचा नकार येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या झाली बिनबाद 15, 15 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. जिंकण्यासाठी आवश्यकता 24 चेंडू 25 धावा. पावसाळा आहे आणि त्याचमुळे ओलं मैदान तुम्हाला पाहायला मिळते, आणि अजून एक ओल्या मैदानावरची नाही तर ओल्या टर्फची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. वेट विकेट लीग फोर्स कप तुम्हाला पाहायला मिळणार आहे 29 जून आणि 30 जून या 2 दिवसांमध्ये बोरिवलीच्या बिग टर्फवर आपण ही स्पर्धा पाहणार आहोत, आणि ज्या ठिकाणी 8 संघांचा समावेश असणार आहे. उद्याचं वेळापत्रक तुम्हाला पाहायला मिळते. घोडपर्यंत धमाका 2024 23 जून 2024 40+ तालुका हाफ. पहिला सामना येस धमाका ओव्हर पंचांचा अधिकृत इशारा येतोय. पहिला सामना धनवीन एकविरा वसई वर्सेस जागडे पाटील वॉरियर्स दादर, दुसरा सामना वन सोल्युशन नवी मुंबई वर्सेस गोपी 11 ठाणे, तिसरा सामना जीतू रिची निलेश 11 डोंबिवली वर्सेस हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे, आणि चौथा सामना वेळापत्रकातला कनक 11 भांडूप वर्सेस मैत्री 11 पालघर. स्टे ट्यून ऑन 77 स्पोर्ट्स फॉर मोर एक्साइटमेंट. तर दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय.
बॉलर रोहित परबच्या पहिल्या चेंडूवर आसमान दाखवण्याचं काम केलं. रोहित परब हे नाशिकचे खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. नाशिकचं क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीनं रोहितने गेल्या कित्येक वर्षांपासून खेळलंय, पण हा आखू टप्प्याचा बॉल होता आणि ही खुली मेजवानी फलंदाज सुमितला त्यांनी दिली आणि त्याच मेजवानीचा फायदा त्यांनी दोन्ही हातांनी उचलला आणि षटकार आपल्या संघासाठी खेचला. धमाका ओव्हर स्टार्ट आहे, त्याचमुळे 20 पेक्षा जास्त धावा जर बनवल्या NSP बॉयजने तर 5 जास्तीच्या धावा मिळतील, पण 19 पेक्षा कमी धावा असल्या तर 5 धावा वजा होणार आहेत. तर धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 21 धावा, 21 रन्स ऑनवर्ड दोन्ही संघांसाठी. ही धमाका ओव्हर महत्वाची आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, पण या ठिकाणी एलिव्हेशन कसं मिळत नाही, पण फोर्स बघा अगदी वेगवान हा स्ट्रोक आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे तो 4 धावा. बॉलरच्या अगदी उजवीकडून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि बॅटचा फेस बघा अगदी 100%. सादिक राजापूर सरकारांना हाय फाय करत हा बॉल स्ट्रेट लॉंग ऑफ क्लिअर करताना पाहायला मिळाला आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 25 धावा, 25 रन्स ऑन बोर्ड. काय स्ट्राईक रेट सुमितचा आपण पाहतोय, 400 हून जास्त स्ट्राईक रेटने खेळतायत. मंदार 200 स्ट्राईक रेटने खेळतायत. रोहित चांगला बॉल, ही बेटर डिलिव्हरी आहे, हेच इम्प्रेसिव्ह काम तुम्हाला करायचं आहे. तुमच्या वतीनं तुमच्या संघाचा 100% फायदा झाला पाहिजे आणि या ठिकाणी अँगलचा वापर खूप चांगला केला. सुमितला बॉल पासून दूर कसा ठेवता येईल त्याची काळजी रोहित परब यांनी अचूक घेतली. डॉट बॉल आलाय, यावेळेस तितकासा मनासारखा फटका नाही आहे सुमितच्या. दरम्यान बॉल तर मिडविकेटला अडवला जाईल तोपर्यंत सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा मौका मिळतोय, कारण क्षेत्ररक्षण थोडंसं चुकलंय आणि चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा फलंदाज उचलण्याच्या तयारीत होते. त्याचमुळे एका धावीला 2 धावांमध्ये बदलण्यात यश मिळालं. धावसंख्या झालेली आहे 27, पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या तर होत्या 15, या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत 12, म्हणजे अजून जर 8 धावा पुढच्या 2 चेंडूमध्ये आल्या तर 5 धावांचा बोनस मिळू शकेल NSP बॉईजला. रोहित विकेटच्या शोधात, एकच डॉट बॉल या षटकामध्ये आपण पाहिला. जाऊ दिला बॉलला, छेडखाणी करण्याचा प्रयत्न नाहीये. माइंडसेट चांगला होता रोहितचा की ऑप्शनच्या बाहेरचे चेंडू ठेवून सुमितला कुठेतरी आपण अडवू शकतोय, पण खूप जास्त बाहेर सरकला हा चेंडू आणि त्याचमुळे पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा आला. 1 धाव मिळते, धावसंख्या जाते 28 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. 28 रन्स ऑन बोर्ड हवेत आहे बॅटची लिडिंग एज. विकेट किपर इन ऍक्शन, बॉल खाली येतोय, जजमेंट घेतोय आणि कॅच कंप्लीट होतोय, झेल टिपतोय आणि फलंदाज सुमित ढेकळे यांचा खेळ संपतोय. 28 धावा असताना बसतोय पहिला धक्का NSP बॉईजला. सोहेल यांनी खूप चांगला झेल टिपला. एन्सायक्लोपीडिया आमच्या समालोचन कक्षामध्ये सचिन कदम, ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राचं क्रिकेट खूप चांगलं सांभाळलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि गुजरात धमाका या स्पर्धेमध्ये ज्यांनी रेफरीची भूमिका अदा केली, सचिन कदम जे मुख्य आयोजक, तुम्हाला या स्पर्धेसाठी पाहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडूचा डेटा त्यांच्याकडे आहे आणि ती माहिती आमच्यापर्यंत अचूक पद्धतीने येते आणि महत्त्वाचं आहे. आयोजक म्हणून फक्त पुढे येऊन चालणार नाही तर क्रिकेटची माहिती, खेळाडूंची माहिती, संघांची माहिती, कॅप्टनची माहिती, या सर्व गोष्टी तुम्हाला असायला हवी. तिनू कांबळे रबर बॉल क्रिकेटसाठी मुख्यत्वे ते पसंत केले जातात आणि आता पाहूया तोच पसंतीचा खेळ NSP बॉईजसाठी येईल का. रोहित चांगला बॉल आणि अशा पद्धतीनं धमाका ओव्हर रोहित परबच्या नावावर जाते, कारण त्यांनी मात्र शेवटच्या टप्प्यावर चांगलीच कामगिरी केलेली आहे आणि जबरदस्त खेळ रोहितचा या धमाका ओव्हरमध्ये आपण पाहिला. तर धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे 23 धावा. तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 23 धावा, 1 गडीबाद. धमाका ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या NSP बॉयची 23, 1 गडीबाद. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. बघा जसं आपण सकाळपासून उल्लेख करतोय की कालच्या धमाका ओव्हरचं स्वरूप वेगळं होतं, आजच्या धमाका ओव्हरचं स्वरूप वेगळं आहे, उद्याच्या धमाका ओव्हरचं स्वरूप वेगळं असेल. त्याचमुळे स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. माहिती आम्ही संध्याकाळी नक्कीच देऊ की उद्याची धमाका ओव्हर नक्की असेल कशी. आता रोहित यादव येतात बॉलिंग ट्रॅकवर, खूप चांगल्या पद्धतीने त्यांची
शैली आपण गोलंदाजीची पाहिले, नेहमीच हसत असतात, एन्जॉय करतात क्रिकेटचा खेळ, आणि ती एन्जॉयमेंट असायलाच पाहिजे. तुमच्याकडे कला आहे, तुमच्याकडे गुणवत्ता आहे आणि एन्जॉय करण्याची कला देखील त्यांची आहे. रोहित यादव बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय, पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत आणि उत्कृष्ट गोलंदाजीच्या यादीमध्ये ते सुद्धा आपलं नाव कमावून आहेत आणि त्याचमुळे मोक्याच्या क्षणाला त्यांचा वापर केला जातो. या तिसऱ्या षटकासाठी रोहित येत आहेत यावेळेस. यस, जसा मी उल्लेख केला होता, लेग स्लिप ठेवलेली आहे, सॉरी स्लिप ठेवलेली आहे, त्या ठिकाणी उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण बघा या ठिकाणी त्यांनी रोहितने सुद्धा ओळखलं की स्वतःला स्विच केलेलं आहे मंदार, त्याचमुळे खूप जास्त दूर ठेवलेला आहे मंदारापासून. पिट्टू आपण पाहतोय स्लीप मध्ये पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. रोहितचे चेंडू जितके सोपे वाटतात तितके ते नाही आहेत, त्याची प्रचिती तुम्हाला बॅक टू बॅक दोन चेंडूंवर आली. खूप चांगला टर्न त्यांना मिळतोय बघा ना, त्यांची जी बॉल ग्रिपिंग आहे इतकी घट्ट आहे की बॉल हातभर वळून घेतोय आणि हीच गरज आहे, हीच प्रायोरिटी आहे या षटकाची, कमीत कमी धावा, जास्तीत जास्त विकेट आणि त्याच धर्तीवर रोहितची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. आता इक्वेशन बदलते, 16 चेंडू 17 ची गरज. हो, बॅटचा संपर्क विकेट किपर त्या ठिकाणी होते सोहेल, पण त्यांनी बॉल स्टॉप केलाय. जसा मी प्रायोरिटीचा विषय काढला होता की यस, आता तुम्हाला विकेट तर घ्यायचीच आहेत, पण डॉट बॉल सुद्धा विकेटपेक्षा कमी नाही, म्हणजे डॉट बॉलचा देखील या ठिकाणी खूप चांगला फायदा होऊ शकतोय एफ एम कंदारी किंगसाठी. आतापर्यंत बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स, खूप चांगल्या पद्धतीने या षटकाचा पूर्वार्ध गाजवलेला आहे रोहित यादवने. अजून एक, म्हणजे तो हट्टच धरलेला आहे मंदारने की मी स्विच इट खेळणार, पण मात्र अजूनही तो हट्ट काय पूर्ण झाला नाहीये. लेग बायची एक धाव मिळते, एका धावीचे होते वाढ, धावसंख्या पोहोचते 24 या आकड्यावर. अजूनही ती जिद्द मैदानाच्या आतमध्ये एफ एम कंदारी किंगशी पाहायला मिळते आणि जिद्दीचं क्रिकेटच तुम्हाला अजून जास्त लोकप्रिय बनवते आणि मैदानाच्या आतमध्ये ती जिद्द एफ एम कंदारी किंग्स या संघाची स्पष्टपणे पाहायला मिळते. जसा मी उल्लेख केला होता प्राजक्ता की लो स्कोरिंग बॅटल हे हाय वोल्टेज होऊ शकते. पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर षटकार, पहिल्या 3 चेंडूवर 13 होत्या, पण काय जबरदस्त पुनरागमन पाहायला मिळते एफ एम कंदारी किंग्स. पण यावेळेस ऑन साइडला स्लॉग हिट. आता प्रश्नाचं सडेतोड उत्तर देण्यासाठी दिडू कांबळे समसावलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं आलाय हा दमदार असरदार षटकार. पूर्णपणे पोझिशन घेतली, बॉलचा टर्न ओळखला आणि विथ दी टर्न ऑन साइडला स्लॉग हिटचा फटका त्यांनी सजवला आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते एनएसबी बॉयजची 1 गडी बाद 30 धावा. 10 ची गरज. खूप जास्त क्रिस बॉक्सच्या मागे सरकले, विकेट किपर चुकले, बॅकअप होतं यष्टांच्या मागे लॉन्ग स्टॉपला, बायची 1 धाव मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या झाली 1 गडी बाद 31. आवश्यकता आहे आता जिंकण्यासाठी 12 चेंडू 9 धावांची, 12 balls and 9 runs required to win. बघा, क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त दुसऱ्या डावाला महत्त्व देऊन चालत नाही तर पहिल्या डावाला सुद्धा तितकंच महत्त्व द्यावं लागते, कारण पहिल्या डावामध्ये आपण जे करणार आहोत त्याचेच पडसाद दुसऱ्या डावावर उमटत असतात. त्याचमुळे जास्तीत जास्त चांगला खेळ पहिल्या डावामध्ये कसा होईल त्याकडे फोकस तुम्हाला ठेवायचा असतो. तेच मला एफ एम कंदारी किंग संघासाठी म्हणावं असं वाटते की पहिल्या षटकात पहिल्या डावामध्ये जर तुम्ही 50 पलीकडे पोहोचला असता तर आता कुठेतरी चित्र बदलताना तुम्हाला पाहायला मिळालं असतं, पण जर तरचा क्रिकेटचा खेळ नाही आहे तर जे आहे ते तुम्हाला निभावून घ्यावं लागते. आता 12 चेंडू बदलून आपण पाहिलं तर 9 धावांची गरज आहे आणि पाहूया गोलंदाजीचा पर्याय कुठला निवडला जातोय. पर्याय खूप आहेत एफ एम कंदारी किंग्स या संघाकडे, पण आता पाहूया पर्यायासाठी पुढे कोण सरसावतोय. 1770 स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, ताज्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. इंस्टाग्राम पेजला अजून तुम्ही जर फॉलो केलं नसेल तर आपण देखील इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. ऋषी जोरी आपणास मी नम्रविंदू होता, आपण सामना सुरू होण्याच्या अगोदर व्यासपीठावर येऊन बसून घ्यायचं आहे प्लीज, आणि जेव्हा तुमचा सामना सुरू होईल आपण जॉईन व्हा आपल्या टीमला, कारण हे मैदान तुमच्यासाठी लकी आहे आणि या मैदानावर तुम्ही व्हायरल झालेला आहात आणि आज देखील तशाच घडामोडी आम्हाला पाहायला मिळतील. प्रेक्षक देखील तीच चर्चा करत आहेत, ऋषीच्या वतीने ते प्रयत्न मला पाहायला मिळतील का. बॉलिंग ट्रॅकवर फैजल आहे, संदेशी पार्टे आपण देखील व्यासपीठावर यायचंय प्लीज, अशी विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय. ओ हो, दिनू यांनी आता जवळपास हा सामना आपल्या खिशात घातलेला आहे.
दोन षटकार खेचलेत आणि आम्ही दडपणामध्ये अजून चांगला खेळ खेळू शकतो त्याची पचिती त्याच्या वतीने बॅकफूटला काय बॅलन्स केलं, पुढचा पाय वर नेला आणि त्यानंतर आडव्या बॅटने खेळताना मैदान पार हा स्ट्रोक खेळला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 37 या आकड्यावर. पूर्णपणे जो सस्पेन्स बिल्टअप झाला होता त्या सस्पेन्सवर मात्र पूर्णपणे आता पडदा टाकण्याचं काम दिनू कांबळेने केलेलं आहे. आणि काय स्ट्राईक रेट आहे त्याचा, दोन षटकार खेचलेत चार चेंडूंमध्ये आणि आता 12 तो खेळतोय. मंदार 8 खेळत आहेत, गती कमी होती. फैजल बघा लगेचच विकेट किपर कडून ते इशारे आपण पाहतो की यस, या अगोदर सुद्धा तुम्हाला तेच करायचं होतं जे तुम्ही आता केलेलं आहे. आणि बघा ते इशारे खूप काही सांगून जातात. विकेट किपरला सर्व काही दिसतं, बॉलचा टर्न, बॉलची पिचिंग, फलंदाजाचा स्टान्स. वेग वाढवलाय पण या बॉलला स्लाइस केलंय, थर्ड मॅन मोकळं होतं आणि त्याचमुळे त्या संधीचा उचलला फायदा. चौकार खेचला आणि 4 धावांच्या मदतीनं हा विजयोत्सव साजरा करणारा चौकार होता आणि दिनूने काय क्लासिक फिनिश दिलेला आहे या सामन्याला. हार्ड लक टीम FM कंधारे किंग, चांगला खेळ तुमच्या वतीने नक्कीच पाहायला मिळाला. पण SSV बॉईजने पहिल्या डावामध्ये जी कामगिरी केली होती त्याच कामगिरीवर त्यांना दुसऱ्या डावामध्ये मदत मिळाली आणि त्यांनी सामना लीलया जिंकलेला आहे. तर NSB बॉईज ठरतोय विजयी. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम FM कंधारे किंग्स. चला आपण ज्यांनी धमाकावर हाताळली होते NSB बॉईज या संघाकडून, तर आपण अझरला देत आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. इकॉनॉमिकल गोलंदाज, गोलंदाजाला सुद्धा तितकंच वेटेज मिळायला हवं आणि आता अझर आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी NSB बॉईजच्या वतीनं धमाकावर, ज्यांनी आपल्या नावावर केली आणि संघाला आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी दिली. तर अझर ठरतायत मॅन ऑफ द मॅच NSB बॉईजकडून. या अझर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. नंदूजी पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, संध्याजी पाटे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. संध्याजी पाटे यांच्या शुभ हस्ते आपण अझरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. तर संध्याजी पाटे यांच्या शुभ हस्ते आपण अझरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. अझर कैसे लग रहा है? गेंदबाजी बहुत कठिन है, गेंदबाजी करने के लिए सब कुछ आपको दाव पे लगाना पड़ता है, लेकिन धमाका ओवर आपको मिली, जिम्मेदारी कैसी उठाई? विकेट पे काफ़ी बॉल टर्न हो रहा था और सुमित भाई ने बोले कि विकेट पे एक अच्छे टप्पे पे मेंटेन करो बॉल, बॉल अच्छा घूम रहा था, मैंने एक ही टप्पा मेंटेन किया. कैसे लग रहा है जब अच्छे कैप्टन जो विक्रमादित्य है जिनके नाम पर कई विक्रम है उनके अंडर खेलना? काफ़ी अच्छा है कि एक अच्छे कैप्टन के अंडर खेलना और मैं मुंबई में रबर बॉल फर्स्ट टाइम है तो बहुत अच्छा सीखने के लिए मिल रहा है सुमित भाई से. पहली बार आप खेल रहे हो, इसके पहले मुंबई में खेल रहे थे कि इसके मुंबई के बाहर? मैं तकरीबन 7 से हैदराबाद में था, फिर वापस अभी मुंबई में आया. कैसे लग रहा मुंबई का क्रिकेट, हैदराबाद क्रिकेट, क्या कहना चाहोगे? डिफरेंस काफ़ी डिफरेंट है, बहुत फास्ट है यहाँ का गेम, फास्ट रहना चाहिए. ऑल द बेस्ट अझर. हे होते अझर ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, जे 7 हैदराबादला खेळले, 1 मुंबईत त्यांना खूप चांगली पसंती मिळाली आणि मुंबईचं क्रिकेट त्यांनी पसंत केलेलं आहे. तर हेच आहे मुंबईचं क्रिकेट, हेच आहे महाराष्ट्राचं क्रिकेट, जे तुम्हाला एक ओळख देते आणि जर तुमच्याकडे सातत्य आहे मग तुम्ही विक्रमादित्य नक्कीच बनू शकता. तर आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाणार आहोत. आपण पाहतोय 70-70 घोडबंदर धमाका, आपण 70-70 स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवर आहात. पुढचा डाव सुरू होतोय आणि पुढच्या डावासाठी आपण आमंत्रण देणार आहोत मायक्रोफोनवर व्हॉइस ऑफ मुंब्रा सैजा शेख सरांना. थँक्यू.
थैंक यू सो मच मनीष पाटिल, आप सुन रहे थे इससे पहले की मैच की कहानी उनकी ही जुबानी। सिल्वर स्टार भिवंडी वर्सेस हमराज मृत्युंजय पुणे टीम के बीच ये बिग फाइट मैच। बिल्कुल सबसे महंगी इसी मैच की टिकट बिकी है, सिल्वर स्टार वर्सेस मृत्युंजय पुणे। ये दोनों ही बड़ी टीमों की सूची में शुमार होने वाली टीमें हैं। आइए देखते हैं, ग्राउंड के ऊपर प्रैक्टिस बिल्कुल अलाउड नहीं है, ये चीज को थोड़ा सा आपको ध्यान में रखना है। विकेटों के ऊपर प्रैक्टिस बिल्कुल अलाउड नहीं की गई है, साथ ही साथ जो डग आउट है जहां पर प्लेयर के बैठने की व्यवस्था है वहां पर सिर्फ और सिर्फ आपके प्लेयर्स और आपके एक्स्ट्रा प्लेयर्स, उसके अलावा आपके सपोर्टर आपके समर्थक वहां पर उपस्थित रहे तो आपकी टीम के ऊपर सख्त कार्रवाई की जाएगी, ये चीज ध्यान में रखिएगा। बिल्कुल सिल्वर स्टार काफी खूबसूरत कलर की जर्सी, बिल्कुल प्रॉपर शॉट्स, ऐसा लग रहा है कि ये टीम प्रोफेशनल टीम के रूप में जर्सी बनाकर खेलती हुई नजर आ रही है, काबिले तारीफ, क्या बात है, सितारे ही सितारे चमकते हुए नजर आ रहे हैं।